सदा सरवणकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदा सरवणकरांना अटक करण्याची शिवसेनेकडून मागणी होती आहे। शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाल्याने शिवसेना आक्रमक झाली। प्रभादेवीत मध्यरात्री उद्धव गट शिंदे गटात जोरदार राडा झालाय। शिवसेना आणि शिंदे गटात आता चांगलीच धुमसली आहे। मुंबईतील प्रभादेवीत गणेश विसर्जनादरम्यान शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या वादावादीनंतर शनिवारी मध्यरात्री मोठा राडा झाला। दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली। दादर पोलीस स्टेशन परिसरातही दोन्ही गट आमने सामने आले होते। दादर पोलीस स्टेशन परिसरात दोन्ही गट आमने सामने आले होते। शिंदे गटात असलेले आमदार सदा सरवणकर यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आलाय। शनिवारी मध्यरात्री मोठा राडा झालाय। दोन्ही गटात जोरदार हाणामारी झाली। पंचवीस शिवसैनिकांवर गुन्हे दाखल आणि पाच शिवसैनिकांना अटक झाल्यावर शिवसेना आक्रमक झाली। शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दादर पोलीस स्थानकात ठिय्या मांडत पोलिसांना जाब विचारला। त्यानंतर आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रभादेवी एरियामध्ये दोन गटात मारामारी झाली होती, स्कफल झाला होता। त्यानंतर एक जे गुन्हा आपण रात्री दाखल केला होता आणि आज परत एक गुन्हा दुसरे पार्टीचा आपण घेतलेला आहे। दोघे जे गट आहे त्यांचे जे गुन्हे आहेत त्यामध्ये रायटिंगचे सेक्शन्स आहे आणि दोन्ही जे गुन्हे आहेत त्यांची तपास आता सध्या चालू आहे। यावरती अरविंद सावंत आणि किरण पावसकर काय म्हणालेत पाहूया। अतिरिक्त आयुक्त इथे चव्हाण साहेब बसलेले आहेत, पडसळकर साहेब स्वतः आले आणि म्हणून त्यांनी आता हे मान्य केलंय। आता तरीही आम्ही त्यांना सांगितलंय जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही एफआयआरची कॉपी आमच्या हातात येत नाही आम्ही इथून हल्ल नाही। पण तुम्ही आता थोडं शांत राहा, आपल्याला त्यांनी सहकार्य करतो। फायरिंगचा गुन्हा दाखल करायला सांगितलं आपण, जोपर्यंत हे होत नाही आम्ही जाणार नाही। यावेळी तुमच्या म्हणजे दोन डोळ्यांनी दिसणारं चांगलं काय दिसत असेल याच्यावर विश्वास हवं तर ठेवू नका, पण तुमच्या डोळ्यांनी जे दिसतंय ते तरी त्यातनं बघा। आणि फायरिंग झालेली असेल तर त्याची जरूर एन्क्वायरी करा, पण फायरिंग झाली नसेल आणि त्याच्यावर करा आणि तरी गुन्हा घ्या म्हणून सांगत असाल तर जे हे रेटून बोलतायत आणि खोटं बोलून करायला लावतात मग त्याच्यामध्ये शिंदे असो किंवा अनिल परब असो यांच्यावर गुन्हे घेतले गेले पाहिजेत ही माझी मागणी आहे। यावर चंद्रशेखर बावनकुळे आणि अब्दुल सत्तार यांचीही प्रतिक्रिया समोर आली पाहूया। रस्त्यावरचा वाद महाराष्ट्राला सोडणारा नाहीये, रस्त्यावरचा वाद कधीही आपल्या पक्षात होत नाही। आपलं महाराष्ट्र हे सुसंस्कृत आणि चांगलं राज्य आहे, आपल्याला हे काही बाकी राज्यासारखं नाही आहे। म्हणून उद्धवजींनाही माझी विनंती आहे की त्यांच्या गटातले कार्यकर्ते थोडे त्या ठिकाणी अग्रेसिव्ह होऊन त्यांचं सरकार गेलं ते वेगळ्या मनस्थितीमध्ये आहे। काही लोक प्रयत्न करतात की आम्ही उद्धवजींचे निष्ठावान म्हणून रस्त्यावर दाखवण्याकरता काही हुलडबाजी करण्याचा प्रयत्न करतात, तर मला वाटतं आता या राज्याला शांत ठेवणे सर्वांची जबाबदारी। गणपती महाराजांनी यावेळेस कोणाच्या मध्ये वादविवाद न होता इतक्या जल्लोषामध्ये माझ्या माहितीप्रमाणे या तीन वर्षामध्ये पहिला वर्ष आहे इतक्या उत्सवाने साजरा झाला, महाराष्ट्रभर साजरा झाला।
त्याचा परिणाम राजकारणामध्ये जोडला गेलं तर त्याला कसंही अर्थ लावा निघू शकतात. परंतु सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी जे जे सण याच्या पुढे येतील ते सर्व जल्लोषात साजरे करावे, पण कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा अनेक महत्वाच्या सूचना दिल्या आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये होऊ लागली.